काही भागामध्ये आपल्याला ऊसचा लॉकडाऊन करणं गरजेचं आहे. कळवा, मुंब्रा, कोसा या भागातील हॉटस्पॉट करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावं, यातली गर्दी करू नये. ठाणे महानगर पालिका के आयुक्त गणेश देशमुख ने जानकारी देते हुए कहा कि कुछ इलाकों में 30 जून के बाद भी लॉकडाउन जारी रहेगा. ऐसी प्रशासन तैयारी कर रही है. लॉकडाउन एक साथ खोलने से चिंता का विषय बन सकता है क्योंकि अक्सर बाजारों में भीड़ काफी देखी गई है. ठाणे महानगर पालिका के तरफ से ये जानकारी दी गई है कि कई इलाकों में लॉकडाउन को जारी रखा जाएगा. वो इलाके गोड़बंदर, मानपाड़ा, कोपरी, वागले एस्टेट, वर्लीपाड़ा, कैलाश नगर, रामनगर, इंदिरानगर, सीपी तलाव, लोकमान्य नगर, कलवा, मुमरा, कौसा और भी शॉर्ट लिस्ट तैयार की गई है जिसमें लॉकडाउन की घोषणा करने की प्रशासन तैयारी कर रही है. साथ ही ठाणे महानगर पालिका के आयुक्त गणेश देशमुख ने लोगों से सोशल डिस्टेंसिंग का पालन करने को कहा है और ये अपील की है कि सरकार की तरफ से जो भी दिशा निर्देश जारी है उसका पालन करें. सुनिए और क्या जानकारी गणेश देशमुख ने दी है. ठाणे महानगर पालिका हद्दी मध्ये गेल्या 3 महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर कंटेनमेंट करून साथरोग प्रतिबंधक अधिनियमाच्या तरतुदींचा वापर करून कोविडच्या उपाययोजना प्रशासन राबवत आहे. परंतु बऱ्याच भागामध्ये एक लॉकडाऊन शिथिल झाला असं गृहीत धरून मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली आहे. यावर पुन्हा एकदा विचार करा आणि अंशतः काही भागामध्ये जिथं जिथं प्रशासनाला आवश्यक वाटेल अशा ठिकाणी लॉकडाऊन करा अशा अत्यंत स्पष्ट सूचना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून त्याचबरोबर सन्माननीय पालकमंत्री महोदयांकडून प्रशासनाला प्राप्त झालेल्या आहेत. प्रशासनाचं सुद्धा याबाबत मत झालेलं आहे की काही भागामध्ये आपल्याला अंशतः लॉकडाऊन करणं गरजेचं आहे आणि मग असे एरियाज कुठले असावेत तर याबाबत काही ज्या ठिकाणी हा कोविडचा प्रादुर्भाव वाढतो परंतु त्याला नागरिकांचा प्रतिसाद फारसा मिळत नाही, नागरिक घरी थांबत नाहीत, असे काही एरियाज आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. हे जर एरियाज किंवा क्षेत्र सांगायचे झाले तर प्रामुख्यानं उल्लेख करता येईल बाळकुम, कुलशेत, ढोकाळी, राम मारुती नगर, मानपाडा, घोडबंदरचा काही भाग, कोपरी, नौपाडा येथील हॉटस्पॉट, वागळे इस्टेट, किशननगर, शांतीनगर, पडवळनगर, वारलीपाडा, कैलाशनगर, रामनगर, सीपी तलाव, इंदिरानगर, त्याचबरोबर सावरकरनगर, लोकमान्य नगर, कळवा, मुंब्रा आणि कौसा या भागातील हॉटस्पॉट असे काही शॉर्टलिस्ट केलेले एरियाज आहेत. या एरियामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्याची पूर्वतयारी प्रशासनाने सुरू केली आहे. सर्व संबंधित नागरिकांना माझी विनंती आहे की आपण जीवनावश्यक बाबी आपल्या स्तरावर खरेदी करून ठेवाव्यात, हे करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावं, यासाठी गर्दी करू नये. याबाबतचा अंतिम निर्णय महापालिका आयुक्त हे सन्माननीय पोलीस आयुक्तांशी तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ याबाबत निर्णय घेतला जाईल. परंतु प्रशासनाचा निर्णय येण्याची वाट न पाहता संबंधित सर्व एरियातील नागरिकांनी जे काही सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स आहेत हे पाळून प्रशासनाला सहकार्य करावं असं मी या निवेदनाद्वारे आवाहन करतो. धन्यवाद. ताज़ा तरीन खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें. अगर आप Facebook पर देखते हैं तो हमारे पेज को लाइक करें.